नमस्कार आज आपण वेट लॉस स्पेशल नाचणीची स्मूती कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत ही तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकता आता इथे मी एका बाउलमध्ये दीड चमचा मोड आलेल्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही चेक करू शकता आता यामध्ये आपण पाणी ऍड करूयात व यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे कंटिन्युअसली व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे यामधील सगळ्या लम्स आपल्याला काढून टाकायचे आहेत नाचणीमध्ये फायबर प्रोटीन पोटॅशियम फॉस्फरस सोडियम झिंक लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात नाचणीमुळे वजन कमी होण्यास मदत होते कारण नाचणीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तसेच वजन तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही ही स्मूती ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता तसेच नाचणीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता आता इथे मी एक पातेलं गरम करायला आहे व यामध्ये इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी कोमट झालं की मग आपण यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेलं नाचणीचं पीठ ऍड करूयात आता आपण हे कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही एक तीन ते चार मिनिटं मिडियम फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गुठळी राहणार नाही यासाठी आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये नाचणीचं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण इथे एक दालचिनीचा तुकडा ऍड करणार आहोत ज्यामुळे या स्मूथीची टेस्ट अतिशय सुंदर अशी लागते चार ते पाच मिनिट आपण मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत व पूर्णपणे आपली नाचणी छानपैकी शिजून तयार झाली की याला डार्क असा कलर येतो व ही थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याची स्मूती तयार करणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी सहा ते बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण याची साल काढून घेऊयात इथे आपण साखर तसेच केळीचा वापर केलेला नाहीये त्यामुळे अशा प्रकारे आपण नॅचरल स्वीटनर या स्मूतीमध्ये ऍड करणार आहोत सर्व बदामाची साल आपण व्यवस्थित काढून घ्यायची आहे आता इथे मी चार खजूर घेतलेले आहेत आता आपण यातील बिया बाजूला करून याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला ब्लेंड करताना हे व्यवस्थित ब्लेंड होईल यासोबत आपण इथे एका सफरचंदाची साल काढून बारीक क्यूबमध्ये हे कट करून घेतलेलं आहे आता इथे मी एक ब्लेंडर जार घेतलेला आहे यामध्ये आपण सर्वात आधी खजूर ऍड करूयात पाच ते सहा बदाम ऍड करूयात एक करणार आहोत फ्रूट अशा प्रकारे करू शकता आता इथे मी अर्धा चमचा जवस्च बी घेतलेलं आहे हे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता परंतु यामध्ये सुद्धा फायबर भरपूर प्रमाणात असतात आता हे जाडसर आपण वाटून घेतलेला आहे पाणी न घालता आपण हे जाडसर एकदा फिरवून घेतले आता इथं मी दालचिनी बाजूला काढून घेत आहे जर तुमचा ब्लेंडर जार जास्त पावरचा असेल तर तुम्ही दालचिनी अशी स्मूतीमध्ये बारीक करून घेऊ शकता आता आपण हे नाचणीची पेस्ट पूर्णपणे या ब्लेंडर जारमध्ये ॲड केली एक पाव कप आपण इथे पाणी ॲड करणार आहोत व अशा प्रकारे आपली स्मूती मस्तपैकी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील व आपल्या लॉस स्पेशल या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही अशाच भरपूर पौष्टिक रेसिपी बघू शकता धन्यवाद